खरेदीसाठी संगमनेर शहरातील सर्वात सुरक्षित दालन राजपाल स्वच्छता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च स्थान देत आम्ही आपल्या सेवेत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत सज्ज आहोत विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राजपाल नवीन नगर रोड संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस पाथर्डी शहरामध्ये एकाच दिवशी बावीस कोरोना रुग्ण सापडल्यामुळे शहर पूर्णपणे बंद करण्यात आलं असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर नामदेव पाटील यांनी काढलेत पाथर्डी तालुक्यामध्ये गुरुवारी एकाच दिवशी बेचाळीस तर शहरामध्ये बावीस रुग्ण सापडले आहेत या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहर सत्तावीस जुलै ते तेवीस जुलै दोन हजार वीसपर्यंत पर्यंत सात दिवसांसाठी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलंय या काळामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत तर किराणा घरपोच करावा लागणार आहे आणि भाजीपालावाल्यांना फिरू दिलं जाणार आहे बाधित क्षेत्रामध्ये तहसीलदार यांच्याकडून आरोग्य पालिका विभागाला कार्यवाहीबाबत सूचनाही करण्यात आल्यात शहरामधील बाधित क्षेत्रामध्ये तहसीलदार नामदेव पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली यावेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी पालिकेचे प्रशासकीय प्रमुख अयूब सय्यद यांची उपस्थिती होती कसबापेठ येथील शिवाजी पुतळा मौलाना आझाद चौक बाधित क्षेत्र या परिसरामध्ये जाऊन तहसीलदारांनी आरोग्य तपासणी प्रकरणी आरोग्य विभागाच्या पथकाला सूचना केल्या तर पुढील चौदा दिवस बाधित परिसरामधील प्रत्येक घरातील व्यक्तीची प्राथमिक तपासणी होणार असून त्याला आता सुरुवात झाली आहे पालिकेमार्फत पूर्ण परिसर पत्र्याने सील करण्याच्या सूचना करण्यात आल्यात तर प्रत्येक मुख्य ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला गुरुवारी एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली होती तर गुरुवारी एकाच दिवशी पाथर्डी तालुक्यामध्ये बेचाळीस तर शहरामध्ये बावीस कोरोना रुग्ण सापडल्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी